भिवंडीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. भिवंडी शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेमध्ये प्रवेश केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावर पंतप्रधान मोदी नतमस्तक होण्याची शक्यता आहे. तसंच पुणे विमानतळावर नव्यानं झालेल्या टर्मिनलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रघुराम राजन आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. या भेटीने अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबई महापालिकेमध्ये शिंदे गटाच्याच नेत्यांना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कर्नाल हे शिंदे गटाच्या नेत्यांची नावं घेत राऊतांनी आरोप केलाय. आणि या नेत्यांची नावं घेण्याची हिंमत ही ईडी आणि किरीट सोमय्यांमध्ये आहे का असा सवाल राऊतांनी विचारलाय. आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेले आरोप पुण्याचे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटेंनी फेटाळलेत. लोकसभा निवडणुकीची हवा धंगेकरांच्या डोक्यात गेल्यामुळे ते असे आरोप करत असल्याचं घाटे म्हणाले. शिवाजीनगर मतदारसंघातील टाकीच्या उद्घाटनावरून वाद झाला होता. मात्र निवडणुकांमुळे श्रेय घेण्यासाठी धंगेकर प्रयत्न करत असल्याचा आरोप धीरज घाटेंनी केला. ईडीची कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलाय. कथित भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज सोरेन चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत. बिहारच्या अरिया भागामध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा दाखल झाली आहे. यावेळी राहुल गांधींनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर जोरदार टीका केली. जरासा दबाव आणला आणि लगेच यू टर्न घेतला अशी टीका गांधींनी नितीश कुमारांच्या नव्या युतीवर केली आहे.